धबधबा हे पाहतेले हरकणवाडी पा या रायगड किल्ल्यावरती 10 वर्ष झाले बा गाईड करते सगळ्या पत्रकारांची काळजी करण्याचे काम कारण नावाचा जर्नलिस्ट वेलफेअर असोसिएशन या संघटनेचे जे उपाध्यक्ष नायर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत पण त्यांची आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी असतं आणि या आमच्या अभ्यास दौऱ्याला आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. पत्रकार सीबी लिगाडे वेलफेअर पत्रकार वेलफेअर असोसिएशन नवी मुंबई यांनी आयोजित केलेल्या या गड किल्ला दर्शन आणि गड किल्ला अभ्यास दौरा या टीममध्ये या टूरमध्ये सामील झालेलो आहे. मी या संघटनेचा सदस्य असून ही संघटना अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. अशोक शेश्वरे याचे अध्यक्ष ही धुरा सांभाळत आहेत याचा मला आनंद आहे. मी अशोक शेश्वरे दैनिक पुण्यनगरीचा पत्रकार आहे. आम्ही अभ्यास दौऱ्यावर रायगड किल्ला पाली त्यानंतर 14 तळे एक दिवशी अभ्यास दौऱ्यावर आलेलो आहोत. नमस्कार, मी अनिल कुमार उभाळे संपादक स्थान व्यक्ती. आज या पत्रकारांच्या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्याचा मला पहिल्यांदाच हा मान मिळत आहे. त्याबद्दल जर्नलिस्ट वेलफेअर असोसिएशनची संघटना आहे यांचे मी खूप आभारी आहे. आणि आजच्या दौऱ्याचा अभ्यास दौरा जरी असला तरी त्यानिमित्ताने बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत याचा मला खूप अभिमान आणि आनंद आहे. नमस्कार, मी विजय भोर हिंदू राष्ट्र स्थापना हिंदू कटिबद्ध दैनिक सनातन प्रभात प्रतिनिधी. आजच्या या गड किल्ले अभ्यास दौऱ्यानिमित्त मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. प्रकाश चोरे इस अभ्यास दौरा के लिए हम लोगों ने जो भी मेहनत की है उससे एक लाभ जरूर होने वाला है. वो जो हम जहाँ गढ़ किलों को जा रहे हैं वहाँ पे पर्यावरण की स्थिति वहाँ की ऐतिहासिक यादें लोगों के सामने रखने का हम प्रयास करेंगे. हम सारे पत्रकार मिलकर इनका प्रयास करेंगे. नमस्कार, मैं नितिन संकपाल संपादक साप्ताहिक पत्रकार मित्र अशोक ऐश्वर्य संजीव गुरव यांनी आयोजित केलेल्या किल्ले रायगड 14 तळे आणि पाली गणपती या पत्रकार अभ्यास दौऱ्याकरता आम्ही जात आहोत. रोजच्या जीवनातून थोडं वेगळं रुटीन आज आम्ही करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार, रायगड किल्ला दर्शन और अभ्यास दौरे के लिए जर्नलिस्ट वेलफेयर ने जो आयोजन किया है जो प्रवास का उसके लिए सबसे पहले बहुत बहुत आभार. ये पहला मेरा सौभाग्य है कि रायगढ़ किले को नजदीक से इस ऐतिहासिक विरासत को और छत्रपति शिवाजी महाराज के विरासत को देखने का अवसर मुझे मिल रहा है. मैं हूँ टीवी इंडिया से सुधीर शर्मा. नमस्कार, महेश्वर जाधव कोरोना काला सर्व पत्रकारांना ही पुस्तक मिळाली आणि त्यानंतर हा एक अभ्यास दौरा आयोजित केलेला आहे रायगड किल्ल्याचा ज्याबद्दल पत्रकार संघाचे शेश्वरे यांच्या आम्ही सगळ्यांकडून आभार मानतो आणि या अभ्यास दौऱ्यामध्ये नवीन काहीतरी शिकण्यासाठी मिळेल आणि सर्वांना शुभेच्छा. दुसरं वाक्य दैनिक सहा पत्रकार आहे. या ठिकाणी आपल्याला आज
म्हणजे रायगडचा दौरा करण्यासाठी पत्रकार संघाने प्रयत्न केले, खूप चांगला प्रयत्न झाला. अशा पद्धतीने आणखी दौरे करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर गड किल्ल्यांची माहिती देखील आपल्याला. नमस्कार, मी आपल्या शिवाजी महाराजांचा किल्ला आहे रायगड, त्या किल्ल्यावर आपला दौरा होणार आहे. आणि बऱ्याच दिवसांनी खूप संत घेऊन आज बाहेर जायला मिळाला. अशोक शेषवरे नमस्कार, मी कविता लोखंडे. आज आम्ही रायगड अभ्यास दौऱ्याला चाललो आहोत. खूप छान वाटत आहे आज आम्ही तिकडे चाललो आहे, पण मी पहिल्यांदाच चालले त्यामुळे एक नवीन अनुभव घेते. आणि अशोक शेषवरे सरांचं मी खरंच खूप आभार मानते की त्यांच्यामुळे ही संधी मला मिळते. दिनेश पाटील संपादक दैनिक लोकदृष्टी. गेले 20-25 वर्ष झाले पत्रकार काही ना काही औचित्य साधून आपल्या दौऱ्याच्या निमित्ताने रायगड किल्ला वर जात असतात. माझ्या माहितीप्रमाणे इथे 30-40 पत्रकारांची अभ्यास सहल आहे. आणि कालच शिवरायांची शिवजयंती साजरी झाली पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये. आणि आज आपण सर्व पत्रकार आम्ही सर्व पत्रकार आज तिकडे सोबत जात आहोत. खूप आनंदाचा क्षण आहे, सर्व आनंदी आहात. अशा कोविडच्या वर्षभराच्या कालावधीनंतर सर्व पत्रकार एकत्र आले असून आज जो रायगडावर जाण्याचा योग आला आहे हा खूप दुःखशंकरा योग आहे. नमस्कार, मी सिद्धेश म्हात्रे. आज सर्व पत्रकारांसोबत असेल रायगड किल्ल्यावरती अभ्यास दौऱ्यासाठी जात आहोत. त्यामुळे विशेष आनंद होत आहे, कारण पहिल्यांदाच मी रायगड किल्ल्यावरती जात आहे. त्यामुळे सर्व या पत्रकारांसोबत अनुभव शेअर करण्याचा मला चान्स दिला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आम्ही सर्व रायगड दौऱ्यावरती चाललो आहोत. रायगड किल्ल्याचं खूप माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशोक शेषवरे यांनी आम्हाला ही संधी दिली, त्याबद्दल आम्ही काही भरत कुमार कांबळे पत्रकार. आज रायगड किल्ल्यावरती आपलं अशोक शेषवरे आणि संजय गुरव यांच्या माध्यमातून आम्ही चाललेलो आहोत. खूप बरं वाटतं. आम्ही तिथल्या किल्ल्याची व्यवस्थितपणे आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, कालच महाराजांची जयंती साजरी झाली आणि आज आम्ही त्या महाराजांना वंदन करण्यासाठी रायगडवरती अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने निघालो आहोत. छान वाटतंय आणि सर्व पत्रकार आहोत. सर्वांचा एक चांगला अनुभव आहे आणि मस्त मजा वाटते. आणि किल्ल्याबद्दल करणार आहोत आणि महाराजांना वंदन करणार आहोत. आणि महाराजांची जी आम्हाला शक्ती आहे, त्याच्या सर्वांना परत वाटणार आहोत. नमस्कार, योगेश वाजेंद्र पत्रकार पुढारी मधून. काल शिवजयंती साजरी झाल्यानंतर शिवप्रतिमेचं पूजन करण्यामध्ये तिथे आम्हाला योग आला आणि आज त्यानंतर रायगडावर जाण्याचा योगाला खरा खूपच चांगला दिवस असा आनंद आम्हाला वाटतं. आणि लागोपाठ दुसऱ्या दिवशी रायगडावर जाणं हे एक चांगलं लक्षण आहे असं वाटतं. आणि आज काहीतरी खूप आम्हाला प्रेरणा मिळेल, त्या प्रेरणापोटे आम्ही भविष्यात काहीतरी चांगली कामं करू शकू. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी मिलिंद तंबे. व्यवसायाने मी पत्रकार आहे आणि आम्ही सगळे तर चाललेलो आहोत रायगड किल्ल्याच्या अभ्यास दौऱ्यावर. शिवजयंतीच्या निमित्तानं अशोक शेषवरे आमचे ज्येष्ठ पत्रकार यांनी हा दौरा आयोजित केला आहे. अनेक आम्ही तरुण पत्रकार मित्र आहेत, अनेक ज्येष्ठ आहेत, त्याच्यामुळे चांगली माहितीची देवाणघेवाण होईल आणि अभ्यास दौरा चांगला होईल अशी मला अपेक्षा आहे. बोला जय भवानी. नमस्कार, मी सुनील गायकवाड. आणि जसं माझ्या सहकार्याने मिलिंद तांबे यांनी सांगितलं की सगळे रायगड दौऱ्यावर चाललेलो आहोत. नवी मुंबईतल्या या सर्व तरुण पत्रकार मित्रांनी हा अभ्यास दौरा आयोजित केलेला आहे. रायगड किल्ल्यावर जाऊन तसं रायगड किल्ला नवीन नाही आम्ही पाहिलेला आहे, पण शिवजयंतीच्या योगानं आम्ही निमित्तानं आम्ही आज रायगड किल्ल्यावर जातो. रायगड किल्ल्यावरून गेल्यानंतर अशा अनेक बाबी आहेत की त्या किल्ल्यावर गेल्यावर ती प्रत्येक वेळी गेल्यावर नवीन काही गोष्टी समोर येतात. तर या दौऱ्यातही आम्ही काही नवीन गोष्टी जाणून घेणार आहोत. दौऱ्यानंतर वेगवेगळ्या पत्रकारांचा अनुभव पुढे तुम्हाला ऐकायला मिळतील. नमस्कार, मी प्रमोद रविदास, रिपोर्टर वाशिट आहे. हमारे मुंबई जर्नलिस्ट वेलफेयर एसोसिएशन के संपर्क में संजय दादा टीवी वन इंडिया के संपादक सुधीर शर्मा जी हमारे सफर में सहभागी हुए, इसलिए मैं उनका सच्चा आभार प्रकट करता हूँ. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मैं गजानन चौहान.
काल सर्वत्र शिवजयंती मोठे उत्साह साजरा झाले. आज आपण आपल्या दौऱ्यासाठी रायगड किल्ल्यावर विशेषतः नाविन्यपूर्ण अभ्यास दौरा आहे आणि आमचे सहकारी सर्व पत्रकार आपल्या दौऱ्यात सहभागी झाल्याचा आनंद वाटतोय. आता बघूया रायगड किल्ल्यावर काय शिवाजी महाराज त्याला कौशल्यासाठी केलेले सूर शामिल धन्यवाद. नमस्कार, मी संजय गुरव, संपादक सरकार राजचा आणि नवी मुंबईतील एक नंबरचा फेमस kumbli.com. आता माझ्याबरोबर माझे पत्रकार सहकारी मित्र माझ्याबरोबर आहेत. आम्ही चाललोय रायगड किल्ल्यावरती आणि रायगड किल्ल्यावरती बरेच लोक नवीन आहेत, काही जुने पण आहेत. तसं खाली येऊन पांढरे वगैरे केले असेल त्यांनी पण काय या वेळेस आम्ही थोडं वेगळं काहीतरी वेगळं करतोय आम्ही. त्यामुळं आमच्यासोबत आमचे अध्यक्ष शेश्वर साहेब आहेत. या साहेबांमुळं आज रायगड किल्ल्याचं आम्हाला दर्शन घ्यायला भेटतंय आम्हाला. त्यामुळं यांचा मी तर आभारी आहे आणि बाकी आमचे मित्र पण ते पण आभारी आहेत. त्यामुळं यांचं मी अभिनंदन करतो. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी महाराज की जय. हम रायगढ़ किला के अभ्यास दौरे पर हैं और आप देख रहे हैं ये पूरी पत्रकारों की टीम जो है हमारे पीछे इस बस में आ रही है. हम ये देखने की कोशिश, ये जानने की कोशिश करेंगे कि वाकई जो रायगढ़ का किला है उसे छत्रपति शिवाजी महाराज ने किस तरह से निर्मित करवाया, जो मुगलों और अंग्रेजों दोनों के लिए हमेशा दुरू रहा, दुर्गम रहा. और यही वो जगह है, यही वो पावन धरती है जहाँ से छत्रपति शिवाजी महाराज ने हिंदी स्वराज की स्थापना की. हम इस दौरे में इसको देखने की कोशिश करेंगे, इसको समझने की कोशिश करेंगे, इसके ऐतिहासिक महत्व को, इसके ऐतिहासिक विरासत को समझने की कोशिश करेंगे. और शायद इसीलिए ये जो आज का रायगढ़ किला अभ्यास दौरा है बेहद महत्वपूर्ण है. तो आइए हमारे कैमरामैन के साथ आपको भी हम दिखाते हैं कि वाकई रायगढ़ की धरती पर ये छत्रपति शिवाजी महाराज ने जो किला बनाया है वो कैसा है, उसकी ऐतिहासिक विरासत कैसी है और उसका महत्व कैसा है. हमारे साथ चलिए. जर्नलिस्ट वेलफेयर एसोसिएशन एक पहल रायगढ़ किले के दर्शन और उसके अभ्यास दौरे का, उस रायगढ़ किले का जो भारत के इतिहास में महत्वपूर्ण है, उसकी ऐतिहासिक विरासत काबिले तारीफ है, क्योंकि इस किले का निर्माण छत्रपति शिवाजी महाराज ने करवाया था. यही वो पावन धरती है, यही वो ऐतिहासिक स्थल है जहां से हिंदवी स्वराज की स्थापना की गई. और आज जर्नलिस्ट वेलफेयर ने इस किले का अभ्यास दौरा तमाम पत्रकारों के साथ शुरू किया है. हम इस प्रवास पर हैं और आप को मैं बिल्कुल यहीं से दिखाना चाहता हूं कि बिल्कुल मेरे पीछे आप जो पहाड़ी देख रहे हैं, यहीं से बिल्कुल नज़दीक में इस पहाड़ी के उस पार वो रायगढ़ का किला है जहां पर छत्रपति शिवाजी महाराज बैठा करते थे, जहां से अपना शासन चलाते थे. इसे राजधानी के रूप में देखा जाता है, ये राजधानी का प्रशासकीय एक तरह से किला था. और इस किले से तमाम ऐतिहासिक चीज़ें जुड़ी हुई हैं, ऐतिहासिक कहानियां जुड़ी हुई हैं. आज हम इस प्रवास के दौरान आपको उन कहानियों से रूबरू करवाएंगे और बताएंगे कि आखिर ये महाराष्ट्र की धरती रायगढ़ पर यह किला अपने आप में महत्वपूर्ण क्यों है. मेरे पीछे ये जो पहाड़ियाँ दिख रही हैं, ये रायगढ़ की वो पहाड़ियाँ हैं जिनके बीच में बसा है छत्रपति शिवाजी महाराज का और रायगढ़ किला. आज हम इस प्रवास के जरिए हम इन पहाड़ियों को उस पार जाने वाले हैं जहाँ पर वो महान किला, जो ऐतिहासिक विरासत, ऐतिहासिक जो स्थल है वो स्थित है. और हम इस प्रवास के जरिए आपको उसी किले की तरफ ले जाने की कोशिश करेंगे ताकि आप
छत्रपति शिवाजी महाराज की उस ऐतिहासिक उनके कार्यकाल को आप समझ सकें इस किले के जरिए, उस दौर के हालात को समझ सकें और ये समझ सकें कि उस दौर में किस तरह से मुगलों से सुरक्षित किला बनाया गया था ताकि यहाँ पर कोई पहुँच ना सके और जो साम्राज्य है वो हमेशा सुरक्षित रहे। तो निश्चित तौर पर ये जो पहाड़ियाँ हैं ये उस ऐतिहासिक स्थल से जुड़ी हुई हैं, उस ऐतिहासिक काल से जुड़ी हुई हैं जिसमें छत्रपति शिवाजी महाराज का शासन चलता था और आज हम इन पहाड़ियों के बीच हैं जिन पहाड़ियों पर रायगढ़ का किला मौजूद है। इस वक्त मेरे साथ पाताल गांव के उमरटकर जी हैं, भिखाराम उमरटकर जी। हम इनसे जानने की कोशिश करेंगे कि ये जो रायगढ़ का किला है इसका इतिहास क्या है, इसका महत्व क्या है और चूंकि ये यहाँ के स्थानीय निवासी हैं तो ये ज़्यादा बेहतर ढंग से बता सकते हैं कि इसके 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 ऐतिहासिक विरासत का अस्तित्व क्या है और किस तरह से इसका संरक्षण किया जा रहा है। उमरटकर साहब आपका बहुत बहुत स्वागत है, इसके बारे में बताइए किला है जो रायगढ़ का। हाँ, ये रायगढ़ किला है। क्या है, इतिहास क्या है? यहाँ इतिहास है, हिरकणी बुरुज है, टकमक टोक है आणि ते या खिंडीमध्ये इथे गाड्या उभ्या राहतात आणि तिथून चालत वरती जातात बघण्याकरता। काय संरक्षण कसं करते गव्हर्नमेंट? रक्षण काय इकडे कोण लक्ष देत नाही काय। आता या रायगडच्या पायथ्याला आहे शिवाजी राजधानीच्या काळाची राजधानी असून बघा आज गरीबाचं अन्न पाणी नाही। आमच्याकडे पाणी मागा येतात तर आम्हाला लाज वाटते नाही म्हणायला, काय पाणी पियाला नाही ती कंची सोय नाही तर काहीच आणि हे मंत्री कोण ध्यान इकडे देत नाहीत मग नेता वगैरे इकडे कोणच नाही। नेता आहे, नेता आलं तरी की काम होईत नाही, करत नाही आहे ते काम हे काहीच करीत नाही, म्हणा काही हरकत नाही। कारण हे बघा राजधानी असून तिथं आज काहीच नाही त्या ठिकाणी दवा इथं हॉस्पिटल आहे, इथं दवा आहे दवाखाना हॉस्पिटल पण त्याच्यामध्ये पण काय सोय नाही, काय नाही सोय। मग तुम्ही आजारी पडता कुठे जातो तिथे फक्त बस ग्रामपंचायत ही पासाडगाव ग्रामपंचायत आहे पण हे काम सगळं ग्रामपंचायतीच आहे ना। बरं जो काय इथला नेता असेल त्यांनी सगळे करायला पाहिजे ना, तो कोण ध्यानच देत नाही इकडे, काय गरीबाची कामं काय होईतच नाहीत। मला काय वाटतं की याचे हे जुमेदार तर इथलं कोण जे आहेत स्थायिक लोक यांनी हे ध्यान दिलं पाहिजे ना, तर गरिबांची कामं काय होत नाहीत ते आता तलाठी हे ते अमुक तमुक सगळी कामं करायला पाहिजे त्यांनी सगळी व्यवस्थित ना, तर इथं तलाठी कधी असतो कधी नसतो। तुम्हाला वाटते का याचे किल्ल्याचे संरक्षण आणि संपूर्ण विकास झाले पाहिजे? हा, राजधानीच्या काळाची शिवाजीची, मग शिवाजी राजधानी त्याच्या पायची जे असून आम्हाला पाणी प्यायला नाही, आम्ही पाणी करतोय। आज पाण्याची किती तक्रारी केल्या, किती काय केलं की रायगडमध्ये पाण्याची सोय नाही, पाणी सोय करा, येणं झाले प्रवासी पाणी करता येतं। तो देखा आपने जो भिखाराम उमरटकर जी हैं वो एक सच्चाई बता रहे हैं कि उस क्षेत्र की ये उपेक्षा है जो छत्रपति शिवाजी महाराज की राजधानी थी, जहां उस दौरान तमाम व्यवस्थाएं थी लेकिन आज जबकि आज़ादी है, स्वतंत्र सरकार है, इसके बावजूद भी यहाँ के स्थानीय जो लोग हैं वो पानी के लिए तरस रहे हैं, जो यहाँ पर आने जाने वाले प्रवासी हैं उनको सुविधाएं नहीं मिल पाती हैं और इसलिए इनकी इच्छा है कि निश्चित तौर पर ये जो पाताल गांव है और ये जो रायगढ़ किले का जो क्षेत्र है उसका विकास होना चाहिए। रायगढ़ किला अभ्यास दौरा के दौरान मुझे कुछ अहमदनगर के ऐसे नौजवान मिले हैं जो पहली बार संभवतः इस किले का दर्शन करने के लिए आए हैं। हम सीधे इन्हीं से जानना चाहेंगे, यह मिस्टर गाड़े जी, अब क्या आप पहली बार आए हैं इस रायगढ़ किले को देखने के लिए? हाँ, पहली बार तो आए मगर हमको बहुत सी जानकारी है रायगढ़ किले से। हाँ। तो ये रायगढ़ किला इधर टकमक टोक रायगढ़ किले से थोड़ी दूरी पर है, इधर चढ़ाई है। इतिहास क्या पता है आपको कि ये किला क्यों मशहूर है, क्यों ऐतिहासिक विरासत के तौर पर? रायगढ़ किला ये छत्रपति शिवाजी महाराज ने तो ये राजधानी है, दूसरी पहली राजगढ़ थी, अब बाद में रायगढ़ गई थी।
ये आप अपने अगर यहाँ से आप लौट के जाएंगे अपने बच्चों को आप क्या बताएंगे? रायगढ़ किले पे जाना चाहिए, हमारा इतिहास है छत्रपति शिवाजी महाराज का ये इतिहास, हमको जानकर वो पिछले आदमी को बताना चाहिए बराबर इतिहास को आगे बढ़ाने की, हाँ बढ़ाने की जरूरत है। मावली जी आप पहली बार आ पाए हैं? हाँ पहली बार आऊँ मैं। आपको क्या महसूस हो रहा है कि आप इस किले तक पहुँचे हैं, यह ऐतिहासिक स्थल है? आने के बाद मैं किले पे पहुंचा तो मुझे बहुत अच्छा लगा, जाने सबकी जानकारी मिल गई है शिवाजी महाराज की, कैसे लड़े हैं, कैसे कैसे उन्होंने गढ़ जीते हैं, कैसे कैसे किया है, उस किले में अच्छी जानकारी मिली है। अगर कोई जाना पूछे तो मैं बताऊंगा अच्छा है, जाना चाहिए, बहुत ही अच्छे उधर अच्छे सब देखने के लिए है, क्या क्या किया है महाराज ने, सब देखना चाहिए। सभी मैं भाई बहनों को रिक्वेस्ट करता हूँ कि एक ना एक दिन जरूर आना चाहिए इस पर। 6 जून में राज्याभिषेक होता है, सबको आने चाहिए। सभी शिव भक्तों में विनती करता हूँ कि एक दिन 6 जून के सभी जल्दी आ जाओ। एक चीज़ पूछना चाहेंगे, जिस तरह का ये ऐतिहासिक स्थल है, ये महाराष्ट्र के आराध्य देव की राजधानी रही है और उनका उपशासकीय स्थल रहा है जो सारी दुनिया में मशहूर है, आपको नहीं लगता कि इतने सालों में जिस तरह से इसका विकास होना चाहिए था, इसका संरक्षण होना चाहिए था, उस तरह से इस पर ध्यान नहीं दिया जा रहा? नहीं, ऐसी बात तो ध्यान देना ही चाहिए। सभी कैसे कोई आते हैं, कोई दंगा मस्ती करते हैं, इसलिए सरकार ने उनके उसको चार लगाए, जो घर पे आता है जो मस्ती और कुछ करता है धूम्रपान, उन पर सरकार ने कोई दंड लगा दिया है। अगली पीढ़ी को ऐसे पता दूंगा कि आने का इस पर थोड़ा देखने का समझ जाने का क्या क्या यहाँ पर क्या क्या दिखता है, देखने के बाद अगली पीढ़ी को पता हो जाएगा। किले पे आप क्या कहना चाहेंगे, आपको लगता है कि वाकई जिस तरह से इसका विकास होना चाहिए उससे उपेक्षा की गई है? हाँ अभी विकास तो हो रहा है थोड़ा थोड़ा, पर अभी थोड़ी डाकडोजी हो रही है, बाद में हो जाएगा क्या, ऐसे जल्दी से नहीं होता है ना, ऐसी बात है। पहले से अभी सरकार से भी को भी मालूम है क्या है केगढ़ के लिए हमारे अहमदनगर के, उनको भी पता है ना, उसकी डाकडोजी करना चाहिए। चलिए बहुत बहुत थैंक यू, आपने हमसे बातचीत की। जैसा आपने देखा कि एक उम्मीद ज़रूर है कि इस क्षेत्र का विकास होना चाहिए, लेकिन ये जिम्मेदारी सरकार की है और यहाँ के स्थानीय प्रशासन की है कि इस ऐतिहासिक स्थल को संभालें, उसको आगे बढ़ाएं, ताकि दुनिया भर के लोग यहाँ पर पर्यटन के लिए या यहाँ के इतिहास और ऐतिहासिक विरासत को देखने के लिए आ सकें। कैमरामैन रविचंद के साथ में सुधीर शर्मा, TV1 India, रायगढ़। किले के दर्शन के लिए इस जा रहे हैं और इस वक्त हम रोपवे में बैठे हैं। आइए हम अपने कैमरामैन के जरिए दिखाते हैं कि वाकई जो रोपवे से ये रायगढ़ का किला किस तरह से दिखता है और इसका ऐतिहासिक जो ये परिसर है वो किस तरह से नजारा दिखता है।
डाबा हे पाहते नेरकरवाडी का या रायगड किल्ल्यावरती 10 वर्ष झाले बा गाईड करते. रायगड किल्ला तुम्ही पाहिला असेल, नसेल आज आपल्याला पाहायचं आहे. पण रायगड किल्ला म्हटलं ना की रायगड किल्ला हिंदवी स्वराज्याची राजधानी का हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हटलं की पुण्यामध्ये वेल्हा तालुक्यामध्ये राजगड व हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड. पण या रायगडाची प्रथम आपण हे पहिली तर रायगडाची हीट ही समुद्र सपाटी पासून रायगड किल्ला हा 2851 उंचावरती रायगडाच्या पायथ्यापासून गडाच्या पायथ्यापासून गडाच्या महात्यापर्यंत 1350 फूट रायगडाचा टोटल परिसर हे 12 एकराचा परिसर आहे बा. पठारबाग हे 100 एकरचा आहे. टोटल परिसर ते 12 एकराचं पहा. जेव्हा आपल्या राजाने हा रायगड किल्ला घेतला 15 मे 1656 मध्ये तो या रायगडावरती 14 वर्ष बांधकाम केली होती. 14 वर्ष 1656 ते 1670 पर्यंत या गडावरती बांधकाम केली बा. 14 वर्षामध्ये गडावरती बांधलं काय काय. गडावरती 350 घर 11 तलाव 84 पाण्याच्या टाक्या. मनामध्ये एक डोक्यामध्ये एक विचार एक प्रश्न पडतो की गडावरती 2 पायाच्या माणसाला वरती येणं शक्य नाही. गडावरती 2 पायाच्या माणसाला वरती येणं शक्य नाही तर रायगड किल्ला बांधण्यासाठी एवढा मोठा किल्ला बांधण्यासाठी 350 घर बांधण्यासाठी एवढी मोठी मोठी दगड आली जिथे जिथे उतारती भाग दिसेल जिथे उतारती जमीन दिसेल तिथे मोठ्या मोठ्या खाणी केल्या मोठे मोठे खड्डे खोदले आणि त्या भिंती बांधल्या. गडावरती 11 तलाव खोदली 84 टाक्या खोदल्या तेथून दगड काढला बांधकामासाठी घेतला. गडावरती पाणी बी झालं बांधकामासाठी दगड घेतला. पण हेच बांधकाम जॉईन करण्यासाठी मात्र चुना शिस गुळ हे 3 पदार्थ वापरले. ज्यावरती पूर्णपणे छप्पर हे छप्पर मात्र कौलावर होत बा. छप्पर नलेची कौलं खेडेगाव मध्ये असतात ना नलेची कौलं कुंभार नलेची कौलं ती कौलं पूर्णपणे छत होत बा. हे लाकडी छत होत पण ज्याने रायगड घडवला ज्याने हा रायगड बांधला ना त्या आर्किटेक्टचं नाव होत सेवेचे ठाई तत्पर निरोजी इंदुरकर. रोज इंदुरकर याने 2 किल्ले बांधले रायगड व सिंधुदुर्ग. जेव्हा रायगडाचं बांधकाम चालू होत तेव्हा शिवराय हे राजगडावरती होते. रायगडाचं बांधकाम झालं तेव्हा शिवराय सुपारीसाठी गेले होते. रोज या रायगडासाठी पैसा कमी पडला त्याने स्वतःची जमीन जागा जाहिरात विकली गेली आणि 14 वर्षामध्ये हा रायगड किल्ला घडवला गेला. त्यांना विचारण्यात आलं की हिरोजी तुम्ही रायगड बांधला आणि या गडाची गॅरंटी काय. गॅरंटी पत्र मात्र जगदीश्वराच्या भिंतीवरती लिहून ठेवलं गेलं. पण असं पण म्हटलं होतं की राजे गडावरती नगार खाण्यावरती नगारे वाजले ना. नगार खाण्यावरती नगारे वाजले. किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा पायी येताना लागतो. किल्ल्याच्या मध्यभागी आहे हा महादरवाजा. बंद झाला तर फक्त गडावरून खाली जाऊ शकेल ही पाण्याची धार व खालून गडावरती येऊ शकेल हवा इतका बळकट बांधण्यात आलेला रायगड किल्ला होता. महाज रायगड किल्ला 1818 मध्ये कर्नर प्रहतर मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी रायगडाच्या दक्षिणेला खाली डोंगर आहे त्या डोंगराचं नाव आहे पोटलाचा डोंगर. त्या पोटलाच्या डोंगरावरती तोफा चढवल्या गेला आणि तेथून तोफीचा मारा गडावरती केला. गडावरचा दारूकोडा रुडवण्यात आला. रायगड किल्ला हा पूर्णपणे सतत 11 दिवस हा इतिहासाच्या मुंजीप्रमाणे घडत होता. 11 दिवसामध्ये जेवढं मातीचं होतं तेवढं तुटून फुटून गेलं. जेवढं लाकडी होतं तेवढं जळून गेलं. मग गडावरती पाहणार काय पाहण्यासाठी मिळणार काय. दगडाचं बांधकाम आणि विटांची बांधकाम जेवढं या गडावरती आपण दगडाचं बांधकाम पाहू ना तेवढं आपल्या राजांच्या काळामधलं आहे. 400 वर्षापूर्वीचं आहे. जेवढं विटांचं पाहू तेवढं पेशव्यांचं आहे. गडावरती आलात ज्या रोपणे तुम्ही गडावरती आलात ना तोच कडा हिरकणीकडा आहे. गुरु पश्चिमेला पुढे गेलेला आहे. पण ज्या दरवाज्यातून आज आपण आतमध्ये एंट्री केली प्रवेश केला त्याला इतिहासामध्ये मेना दरवाजा असं म्हटलं. मेना म्हटलं की दोरीचा प्रकार. आपल्या राजांच्या राण्या मेनेमध्ये बसून या दरवाज्यातून येणं जाणं करत म्हणून याला इतिहासामध्ये मेना दरवाजा असं म्हटलेलं. या मेना दरवाज्यापासून अगदी पालखी दरवाज्यापर्यंत ही संलग्न भिंत आहे. या भिंतीच्या आतमध्ये काही 6 दालनं काही 6 मल आहेत. या राणी वसा राण्यांचे आपल्या राजाने 8 लग्न एवढीने केली नव्हती तर हिंदवी स्वराज्य वाढावं सैन्य वाढावं म्हणून आपल्या राजाने 8 लग्न मोठ मोठ्या खाण्यामध्ये केली होती. आपल्या राजांच्या सहाराने रायगड किल्ल्यावरती रायगड किल्ल्यावरती येण्याच्या आधी पट्टराणी सहीबाई संभाजी राजांच्या आईपा या रायगड किल्ल्यावरती येण्याच्या आधी त्यांचं निधन राजगडावरती रायगडाच्या पायथ्याशी येताना तुम्हाला पाचाडगाव लागलं असेल. या पाचाडगाव मध्ये राष्ट्रपती जिजाऊ साहेब औ साहेब या पाचाडगावामध्ये राहत होत्या.
Oh,
छत्रपति शिवाजी महाराज की जय। क्या है रायगढ़ में? छत्रपति महाराज यहाँ पर रहते थे। अच्छा लग रहा है घूमते हुए? हाँ। कैसा लग रहा है? मजा आ रहा है। छत्रपति शिवाजी महाराज की जय। अंधार झाला, अंधार पडला, पुन्हा सती, बाला सती, जय जय प्रभू।
अतिशय घाबरली होती। आज आपण आपल्या राजांची आज्ञा सोडली आहे। राजे शिक्षा पत्रिका काय या जिल्ह्याला गडावरती बोलावण्यात आज दरबार सांगा दरबार दरबारामध्ये ताईला ताईला साडी देऊन साडी जोडी देऊन सत्कार करण्यात आला व त्या कड्याला नाव देण्यात गेलं हिरकणी कडा हिरकणी बुरुज। तो पाहिजेला हिरकणवाडी काय इथे माझी थोडक्यात माहिती संपलेली आहे। परंतु तुम्हाला काही मी एक काव्य सांगणार आहे दोन शेर सांगणार आहे। अंधार झाला पाहता एक दिवा पाहिजे अंधार झाला पाहता एक दिवा पाहिजे या महाराष्ट्रासाठी या देशासाठी पुण्याला जिजाऊन का शुभा पाहिजे पुण्याला जिजाऊन का शुभा पाहिजे। तिसरा शेर असा म्हटलेला आहे तिसरा शेर असा म्हटलेला आहे की तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात अहो तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात अंधाराला रात्र म्हणतात आणि या महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाय। सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।